शिवसेना दिवा शहर आयोजित दिव्यातील शिवसेना तिसाई शाखेजवळील हॉलमध्ये संवाद मेळावा शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. प्रसंगी दिवा शहर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर भारतीय रहिवाशांनी आम्ही शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं सांगितलं असून 23 नोव्हेंबरला गुलाल हा शिवसेनेचा उधळणार असं स्पष्ट केलंय. सदर संवाद मेळावा प्रसंगी कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रबळ दावेदार असलेले शिवसेना शहर प्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या नेतृत्वाखाली भव्य संवाद मेळावे दिवसभर आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी दिव्यातून हजारो महिला व दिवेकर रहिवाशांनी उपस्थिती लावली होती. प्रसंगी कोकणातील संगमेश्वर, रत्नागिरी, देवरुख, साखरप, माणगाव, पोलादपूर, महाळ, म्हसळा, चिपळूण, गुहागर, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, लांजा, राजापूर, दापोली, मंडणगड, वैभववाडी, कणकवली, खेड, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली अशा प्रत्येक जिल्हा तालुक्यासह उत्तर भारतीय दिवेकर रहिवाशांसाठी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवा शहराच्या वतीनं आज इथे दिवावासियांसोबत आणि संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कोकण विभागातील असतील, पश्चिम महाराष्ट्रातील असतील, या वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्वच दिवावासियांना आज आम्ही आवाहन केलं होतं की आपण या संवाद मेळाव्याला उपस्थित राहा आणि आपण बघू शकाल की या मेळाव्याला दिवेकरांचा आणि कोकणवासियांचा, पश्चिम महाराष्ट्रवासियांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. आता हे दुसरं संवाद मेळावा आता सुरू आहे. याच्या अगोदर साखरमाळ या तिकडचा झाला होता. आता माणगाव, कोल्हापूर, महाड, म्हसळा या विभागाचा संवाद मेळावा सुरू आहे. असे दिवसभर हे कोकणातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मेळावे आज होणार आहेत. खरं तर आम्ही आवाहन केल्यानंतर आम्हाला अपेक्षा नव्हती पण इतका प्रतिसाद लोकांचा लाभला, कारण या दिवावासियांचं रमाकांत मडवी तुमच्या बाबतीत असलेलं प्रेम आहे. जेव्हा जेव्हा रमाकांत मडवी यांनी आवाहन केलं तेव्हा तेव्हा दिवावासीनं त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. रमाकांत मडवी यांनी केलेलं काम दिवा शहराचा केलेला झालेला असेल, कायम पायक त्यांच्या नेतृत्वात झालेला असेल जो बदल आहे यालाही दिवेकरांनी दिलेली पोच पावती आहे. आणि आज सर्व दिवेकरांची आज आम्ही ज्यांच्याशी मडवी साहेब संवाद साधताय, आम्ही संवाद साधतोय, या प्रत्येक दिवेकरांची, प्रत्येक कोकणवासियांची, प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रवासियांची हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रमाकांतजी मडवी यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं पाहिजे, कारण काम करणारा नेता अशी ओळख या रमाकांत मडवी साहेबांनी या गेली अनेक वर्षात मिळवलेली आहे. त्याच्यामुळे हा मेळावा निश्चितच दिवसभर आहे आणि यशस्वी होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. दिवेकरांना शिवसेनेच्या वतीने काय संदेश द्याल? ज्या व्यक्तीनं वर्षाचे 365 दिवस या दिवा शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले आणि कायापालट करण्यासाठी घालवले, त्या व्यक्तीसाठी आज दिवेकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकजूट दाखवली पाहिजे. आणि एक ऐतिहासिक विजय, या कल्याण ग्रामीणचा विजय हा दिवा शहरातूनच झाला पाहिजे, यासाठी इतिहास घडवण्याची संधी आज संपूर्ण दिवेकरांना आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की दिवेकर ही संधी घडवणार नाही आहे. हे काम करणारा आमदार, उपलब्ध असलेला आमदार, दिव्यात राहणारा आमदार हा या दिवा शहरातून होईल असं मला वाटतं. थोड्याच वेळात चिपळूण आणि गुहागर या संवाद मेळावा त्यासाठी उत्साह आणि प्रचंड गर्दीमध्ये पार पडला आणि लोकांचा होणारा मेळावा संवाद मेळावा चिपळूण आणि गुहागर आमदार हे दिव्याचे शिवसेना त्यासाठी मडवी साहेबांचे धन्यवाद.